2024 पर्यंत महाविकास आघाडीत होणार फूट, या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा। भाजप नेते प्रवीण दरेकर आज माध्यमांशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे। ठाकरे गटाने आधी एकत्र राहावं, 2024 पर्यंत ठाकरेंच्या ठिकऱ्या उडालेल्या असतील, 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार नाही, महाविकास आघाडीत अनेक मतभेद आहेत, उगाच ठाकरे पॅटर्न राबवून काही फायदा होणार नाही, असा दावा प्रवीण दरेकरांनी केलाय। आतापर्यंत संजय राऊत जिथं जिथं गेलेत त्या ठिकाणी त्यांनी यश मिळवलंय। कर्नाटकात बघा काय झालं, असा चिमटा काढताना जनतेच्या आशीर्वादावर भाजप सुरू आहे। उद्धव ठाकरे यांना जनाधार काय आहे हे आपण पाहिलंय। काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत, पण सरकार सक्षम आहे असंही त्यांनी सांगितलं। तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतील असंही दरेकरांनी स्पष्ट केलंय। भाजप सगळे कार्यक्रम रणनीती करूनच करत असते, त्यामुळे लोकप्रतिनिधींचा आढावा घेतला जातो। यावेळी निवडणुकांसह इतर चर्चा होतात, हीच परंपरा आहे, त्यानंतर कार्यकारिणी निर्णय घेते असं दरेकर यांनी सांगितलंय। भाजप सर्व ठिकाणी निवडणूक जिंकत आहे, 25 ते 30 वर्षात मुंबईचा विकास झाला नाही, शिंदे फडणवीस सरकार कायापालट करत आहे, भाजप सक्षम पर्याय आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेत आमच्या युतीची एक हाती सत्ता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। दरम्यान यावेळी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी देखील मुंबई महापालिका आम्हीच जिंकणार असल्याचं स्पष्ट केलंय। भाजप प्रदेश कार्यकारिणी सतत चालते, राज्यात वेगवेगळ्या बैठका होत असतात, कुठले कार्यक्रम राबवले आणि काय राबवण्यात येतात याचा आढावा घेतला जातो। बैठकीचा आणि कर्नाटकातील पराभवाचा काहीच संबंध नाही, कर्नाटक पराभवानंतर बैठक होते इतकंच, निवडणुकीची तयारी बैठकीत होत नसते असं रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय। ठाकरे गटाच्या बैठका दौरे होऊ द्यात, पण राज्यात भाजपच सरकार येणार। देशात या अगोदरही तिसरी आघाडी झाली होती, पण पंतप्रधान पदावरून वाद होतो आणि आघाडी फुटते। आता आम्हाला खात्री आहे की मुंबई महापालिकेत झालेला घोटाळा पाहता मुंबई महापालिका आमच्याच ताब्यात येईल असा दावाही यावेळी दरेकरांनी केलाय। प्रवीण दरेकरांच्या या दाव्यावर, या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं, ती प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा।